दह्याची कढी म्हटलं की बनवायला अगदी सोपी, चवीला जर म्हणाल तर अगदीच अप्रतिम आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारी. तुमच्यापैकी बरीच जण दह्याची कढी घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतील, पण बऱ्याचदा छोट्या मोठ्या चुका करतो मग अशा वेळेस ही दह्याची कढी फुटते. आता दह्याची कढी फुटू नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची आणि भरपूर टिप्ससह गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर खाण्यासाठी ही दही कढी तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. दही कढी बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जी नसते म्हणजे इथे आपण दही घेतलेलं आहे, साधारणतः 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 400 ग्रॅम प्रमाणात. दह्याची कढी बनवण्यासाठी एक तर घरामध्ये तयार केलेलं दही तुम्ही वापरू शकता किंवा रेडीमेड वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. फक्त दही कढी बनवण्यासाठी हलकं आंबट आपल्याला इथे दही घ्यायचं आहे, म्हणजे कढी थोडीशी चटपटीत आणि हलकीशी आंबट छान तयार होते. इथे आपण साधारणतः 1-2 चमचे आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे किंवा ज्याला आपण चणा डाळीचं पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे. मूग डाळीचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. 1/2 चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि गरजेपुरतं किंवा अगदी 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आता ही सगळी जिन्नस आपण दह्यामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत. असं छान साधारणतः 2-3 मिनिटं फेटून घेणार आहोत म्हणजे दह्यामध्ये पीठ आणि बाकीची जिन्नस सगळी एकजीव होतात आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या दह्याच्या कढीला एक सारखा आणि छान रंग सुद्धा येतो. म्हणून इथे आपण सुरुवातीला ही सगळी जिन्नस घातलेली आहे. ज्या भांड्यामध्ये दही काढलेलं होतं त्यामध्ये 1/2 ग्लास आपण पाणी घालून भांड्याला लागलेलं सगळं दही सुद्धा काढून घेतलंय आणि थोडंसं दही इथे आपण असं थोडं पातळ करून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच दह्यामध्ये पीठ मीठ हळद सुरुवातीलाच यामध्ये छान एकजू करून घेतलं की कढीला रंग छान तर येतोच, शिवाय तुमची कढी चवीलाही अगदी छान लागते. म्हणून सुरुवातीला असं करून घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे इथे आपण खलबत्त्यामध्ये एक ठेचा करून घेणार आहोत. त्यासाठी यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि फक्त 1 हिरवी मिरची घ्यायची आहे. कढी खूप जास्त तिखट नसते, एकच हिरवी मिरची इतक्या दह्यासाठी अगदी परफेक्ट आहे. हलकीशी तिखट लागली तरी तुमची कढी अगदी चवीला छान लागेल. सोबतच अगदी 1/2 चमचा जिरं घेतलेला आहे. आता पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला जर ही कढी करायची असेल ना तर यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि जिऱ्याचं असं मोठं मोठं वाटण करायचं आहे. यामध्ये अजिबात तुम्हाला लसूण वापरायचं नाही, कारण पितृपक्षाच्या पानांमध्ये वाढली जाणारी कढी त्यामध्ये लसूण आणि कांदा वापरला जात नाही. बघितलं खलबत्त्यात अगदी मिनिटभरात असं हे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं छान आपलं मोठं मोठं वाटण तयार झालेलं आहे. आजची ही दह्याची कढी आज आपण स्टीलच्या नवीन टोपामध्ये करणार आहोत. आता हे टोप तुम्ही इथे बघू शकता, स्टीलचं आहे, एक तर अट्रॅक्टिव्ह आहे आणि छान हातामध्ये घेतलं की बऱ्यापैकी जड आहे. ट्रिपल लेअर्स असल्यामुळे यामध्ये अन्न अजिबात करपत नाही आणि महत्वाचं म्हणजे स्टीलचं भांड असल्यामुळे यामध्ये अन्न आपल्याला शिजवणं नेहमी आपल्या आरोग्यासाठी उत्तमच. म्हणून इथे आपण स्टीलची भांडी आपल्या किचनमध्ये नेहमी वापरत असतो. यामध्ये तुम्ही कोणत्याही रस्सा भाज्या वगैरे करू शकता आणि याला मस्त असं छान प्लेट सुद्धा दिलेली आहे, म्हणजे वेगळं कोणतंही ताट किंवा लीड तुम्हाला यामध्ये झाकावं लागत नाही. 3 लिटरपेक्षा थोडासा मोठा असल्यामुळे बऱ्यापैकी रस्सा भाज्या तुम्ही यामध्ये तयार करू शकता. माझ्या किचनसाठी मी हा टोप घेतलेला आहे, तुम्हाला सुद्धा घ्यायचा असेल, तुम्हाला आवडला असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला कुकिंग तिकीट मराठीचा कूपन कोड दिसत असेल, तो कूपन कोड वापरून 12% सूट घेऊन तुम्ही हा टोप लीड सह घेऊ शकता. आणल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, कोरडं करून नंतर वापरण्यासाठी घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतंही वेगळं भांड्यामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल. पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी 1/2 चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे. मोहरी अशी छान फुलली की अगदी 1/2 चमचा किंवा 10-12 आपण इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे. कढीमध्ये मेथी दाणा नक्की घाला कारण चवीला अगदी छान लागतं. एक लाल सुकी मिरची घातलेली आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. अगदी मंदासेवर अगदी खरपूस आपण ही फोडणी परतून घेतलेली आहे. अजिबात करपू द्यायची नाही, मात्र मस्त खरपूस होऊन द्यायची आहे. अगदी 2 चिमूट किंवा अगदी 1/2 चमचा हिंग मस्त परतून घेतलेला आहे. तयार हिरवी मिरची जिरा आणि लसूणाचा इथे आपण ठेचा घातलेला आहे. ठेचा सुद्धा मिनिटभर खरपूस मस्त सुगंध येईपर्यंत परतून घेतलेला आहे. अगदी फोडणीपासून अगदी शेवटी कढी होईपर्यंत गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, अगदी मध्यम आचेवरच आपण हे सगळं करून घेणार आहोत. थोडीशी बारीक शिरलेली फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे चवीला कढी अगदी छान लागेल. इथे एक महत्वाची टीप, अशी फोडणी झाली की साधारणतः 1/2 कप किंवा 1/2 ग्लास आपण इथे पाणी घालणार आहोत. असं केलं की तुमची कढी अजिबात फुटणार नाही आणि अजिबात या पाण्याला उकळी वगैरे आणायची नाही. पाणी खालून फक्त वर खाली करून घेतले आणि फेटलेलं दही आपण यामध्ये लगेच घातलेलं आहे. आता भांड्याला थोडंसं दही लागलेलं आहे म्हणून गरजेपुरतं किंवा 1/2 ग्लास आपण इथे यामध्ये पाणी घातलंय. कढीला अतिशय सुंदर आणि छान चव येण्यासाठी छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे, थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालू शकेल.
बघू शकता गॅस अगदी फोडणीपासून संपूर्ण तयार होईपर्यंत आपण मध्यमच ठेवणार आहोत आणि मध्यमासेवरच पळीने असं एकसारखं गोल 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 फिरवत साधारणतः 5-6 मिनिटं यातलं पीठ छान शिजेपर्यंत तुमची कढी हलकीशी घट्ट होईपर्यंत 5-6 मिनिटं आपण हे असंच फेटून घेणार आहोत. अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि अजिबात तुम्हाला हे सोडून द्यायचं नाही. ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी. साधारणतः 5 मिनिटांनंतर बघू शकता रंग याला एकसंध एकसारखा छान आलेला आहे आणि अजिबात तुमची दह्याची कढी फुटलेली नाही. आता गरम असताना जरी तुम्हाला हलकंसं पातळ दिसत असेल ना, थोडंसं कोमट झालं की छान घट्टपणा याला येतो आणि आपली कढी इथे अजिबात फुटलेली तुम्हाला दिसत नसेल. साधारणतः 5-6 मिनिटं अगदी मध्यमासेवर एकसारखं आपण याला हलवून घेतलं आहे, अजिबात दह्याची कढी फुटत नाही. आणि असं म्हणतात दह्याची कढी तुम्ही जितकी छान शिजवून घ्याल तितकी थोडीशी घट्ट होते आणि तितकी चवीलाही अगदी छान लागते. तुम्हाला आणखीन छान चविष्ट करायची असेल तर आणखीन 5-6 मिनिटं तुम्ही याला एकसारखं फिरवत असं छान शिजवून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर खाण्यासाठी ही गरमागरम न फुटता आपली ही दह्याची कढी तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत माझ्या पद्धतीने ही दह्याची कढी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.